नमस्कार शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर हवामान अभ्यासक सध्या भारतातील आणि महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी पाठी डब्ल्यू डी येण्याचं सत्र अजूनही चालू आहे दक्षिण भारतात हलकी ढगाळ परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात कालपासून ढगाळ परिस्थितीला सुरुवात झाली असून पाच ते नऊ या दरम्यान मार्च महिन्यामध्ये पावसाची हलकी परिस्थिती महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे या उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं तर उत्तर भारतामध्ये अगदी दिल्ली पंजाब हरियाणा जम्मू काश्मीर लेह लडाख उत्तराखंड या राज्यांमध्ये बर्फवृष्टीस तर काही ठिकाणी मैदानी भागामध्ये मध्य प्रदेशमध्ये ढगाळ परिस्थिती आहे महाराष्ट्राच्या उत्तरेकडे ढगाळ परिस्थिती आहे ही ढगाळ परिस्थिती दररोज दुपारनंतर सध्या वाढते आहे आपण बघतो केरळ आणि तमिळनाडूच्या दक्षिण टोकाला पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग आहेत जे एफ एस मॉडेलनुसार आपण धावता आढावा घेऊयात उत्तर भारतात आज डब्ल्यू डीचा प्रभाव राहणार आहे केरळ तामिळनाडूमध्ये पावसाची परिस्थिती देखील राहणार आहे दोन सुद्धा उत्तर भारतात हलका डब्ल्यू डी तर दक्षिण भारतातला पावसाचं प्रमाण कमी होणार आहे तीन किंवा चार तारखेलाही पावसाचं प्रमाण कमी असेल परंतु चार तारखेपासून उत्तर महाराष्ट्रामध्ये ढगाळ परस्थिती राजस्थानमध्ये ढगाळ परस्थिती गुजरातमध्ये ढगाळ प्रस्ती होण्यास सुरुवात होणार आहे ही ढगाळ परिस्थिती हळूहळू वाढत जाण्याची शक्यता पाच तारखेपासून आहे आपण बघतो उत्तर महाराष्ट्रामध्ये सहा तारखेला जोरदार ढगाळ परिस्थिती पावसाचं अनुकूल अशा प्रकारचे ढग निर्माण होण्याची शक्यता आहे ही ढगाळ परिस्थिती पश्चिम विदर्भ उत्तर मराठवाडा उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण या विभागात वाढण्याची शक्यता आहे मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात आठ तारखेलाही जोरदार ढगाळ प्रसिद्धी पावसाचं अनुकूल अशा प्रकारची ढगाळपासी राहण्याची शक्यता आहे नऊ तारखेला वातावरण कमजोर होईल आणि दहा तारखेला हे वातावरण संपलेलं असेल मात्र हलकी ढगाळ परिस्थिती या दरम्यान देखील महाराष्ट्रामध्ये राहण्याची शक्यता आहे मराठवाडा विदर्भामध्ये उष्णतामान जे एफ एस मॉडेलनुसार तीन तारखेला वाढायला सुरुवात होईल चार तारखेला हे उष्णतामान संपूर्ण विदर्भ संपूर्ण मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात जाणवायला सुरुवात होईल तो महाराष्ट्र व्यापण्याच्या दृष्टीने हे उष्णतामान पाच तारखेला तयार असेल सात तारखेला विदर्भात तापमान अधिक वाढण्याची शक्यता आहे बघतो आठ हे विदर्भात उष्णतामान अधिक असेल नऊ तारखेला थोडं उष्णतामान कमी होण्याची शक्यता राहील चीनच्या समुद्रातून बंगालच्या उपसागरात येत असलेल्या वाऱ्यांमुळे दक्षिणी वाऱ्यांचा प्रभाव महाराष्ट्राच्या दिशेने वाढणार आहे त्याचवेळेस साधारण तीन तारखेनंतर थोडं उत्तरेकडील वाऱ्यांचा प्रभाव देखील गुजरातमार्गे वाढण्याची शक्यता आहे एकूणच वाऱ्यांची स्थिती बदलत असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये हवेचा दाब कमी होईल पर्यायाने या ठिकाणी ढग निर्माण होण्यास मदत होते महाराष्ट्रामध्ये जवळपास आपण एक तारखेपासून तर पुढे नऊ दहा तारखेपर्यंत ढगाळ परिस्थिती राहण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे पाच तारखेपासून पुढे ही ढगाळ परिस्थिती परिणामकारक ठरणार आहे यातून काही विभागात पावसाची परिस्थिती देखील निर्माण होण्याची शक्यता आहे उष्णतामान असल्यामुळे मेघगर्जनेसह पाऊस किंवा पावसाचा शिडकावा काही ठिकाणी होण्याची शक्यता आहे आपण ढगाळ परिस्थितीसंदर्भातील देखील अंदाज पाहणार आहोत आज मराठवाडा विदर्भ या दिशेने ढगाळ परिस्थिती अधिक राहण्याची शक्यता आहे आपण दोन तारखेला बघतो दक्षिणी प्रभावामुळे महाराष्ट्रात बहुतांश जिल्ह्यांमध्ये ही ढगाळ परिस्थिती राहणार आहे आपण तीन तारखेला दुपारनंतर बघतो ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये राहील यामध्येही फारशी पावसाची परिस्थिती असणार नाही मात्र चार तारखेपर्यंत फारशी पावसाची परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होईल असा अद्याप तरी अंदाज नाही आपण सहा तारखेला बघतो सुरुवातीला नाशिक धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा या परिसरामध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग निर्माण होणार आहेत सहा तारखेला महाराष्ट्रात बऱ्याच विभागांमध्ये म्हणजे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा अकोला अमरावती आपण खास करून पाहतो तर उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने किंवा नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर बुलढाणा या विभागामध्ये थोडं पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे सात तारखेला थोडं विदर्भामध्ये ढगाळ परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आणि पावसाच अनुकूल असं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे पावसाच अनुकूल अशा प्रकारचे ढग आपल्याला मराठवाडा विदर्भामध्ये सात तारखेला दिसणार आहेत आपण बघतो मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रामध्ये आठ तारखेला रात्री देखील ढगाळ परिस्थिती पावसास अनुकूल अशा प्रकारे असणार आहे परंतु दररोज या वातावरणामध्ये बदल होतो आहे पण आज जर बघितलं तर वैजापूर श्रीरामपूर छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला या विभागात पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग निर्माण होण्याची शक्यता नऊ तारखेला दाखवण्यात आलेली आहे दक्षिणी वाऱ्यांचा प्रभाव असला तरी देखील दहा तारखेला केवळ ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये राहण्याची शक्यता आहे एकूणच दक्षिणी वाऱ्यांचा आणि उत्तरेकडील वाऱ्यांचा प्रभाव हा असाच जर पुढे राहिला तर ही ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात अजून काही दिवस राहण्याची शक्यता आहे त्याविषयी माहिती आपण दररोज देत राहणार आहोत वीडियो व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय जह महाराष्ट्र जय बडेराजा